भाजप रायगड जिल्हा महिला मोर्चाची बैठक शनिवारी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट माधवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी भाजप सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला. या बैठकीस पनवेलच्या महापौर डॉक्टर कविता चोतमन, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा गरत, शहराध्यक्ष मुग्धा लोंडे, कोकण विभाग सोशल मीडिया प्रमुख अभिजित पेडणेकर, जिल्हा संयोजक विशाल शिंदे, प्रदेश महिला चिटणीस नीलमताई गोंधळी यांच्यासह महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महाराष्ट्रात पक्षातर्फे चांगलं काम चाललंय, देशात काम चाललंय. मोदी साहेबांनी आपल्याला फार मोठा विजय मिळवून दिला. आपण सर्वांनी काम केलं, आपण मतदार काढले, आपण सर्व काही केलं, पण ह्या विजयाच्या माग मोदी साहेब, अमित शाह साहेब, फडणवीस साहेब हे खंबीरपणा होते, त्यांच्या नावाचा फार मोठा आपल्याला फायदा झाला. भाजप या नावाचा आपल्याला फार मोठा फायदा झाला. काही वर्षापूर्वी पाहायला गेला तर आपले जुने नेते सांगताय की भाजपच्या मीटिंग करता एका खोलीत सुद्धा बसता येईल अशी जागा पुरेशी होत होती. मी आज इतका मोठा हॉल पण आपल्याला नुसत्या प्रमुख कार्यकर्त्यांना सुद्धा महिला कार्यकर्त्यांना पुरत नाही. सोशल मीडिया कोकण प्रमुख अभिजित पेडणेकर, जिल्हा संयोजक विशाल शिंदे यांनी सोशल मीडियाबाबत, तर महिला मोर्चा प्रदेश चिटणीस नीलम गोंधळी यांनी रक्षाबंधन पर्व व प्रज्वल योजनेबाबत मार्गदर्शन केले. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींची जयंती ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सदस्य नोंदणीच्या प्रारंभाचा दिवस म्हणून आजपासून सुरुवात होणार आहे. संघटन पर्व या शीर्षकाखाली भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणी आजपासून सुरू झालेली आहे. आजचा हा पहिला कार्यक्रम इथे महिला मोर्चाच्या माध्यमातून आम्ही रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमध्ये केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून 10 लाख महिलांची नोंदणी करण्याचं आम्ही आत्ता ठरवलेलं आहे आणि त्याचा पहिला जो कार्यक्रम आहे तो आज आम्ही इथे या पनवेल शहरामध्ये केलेला आहे. आज या रायगड जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधी, आमच्या ज्या वेगवेगळ्या स्तरातल्या महिला आहेत, त्या वेगवेगळ्या स्तरातील सर्वसामान्य गृहिणी महिला आणि भाजपच्या पदाधिकारी अशा सगळ्यांनी आज इथे या सभागृहामध्ये एक सदस्यत्वाचा फॉर्म भरलेला आहे. आम्ही मिस्ड कॉल देऊन भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वासाठीची विनंती पक्षाला केलेली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.